आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट या कोर्सचा या सब्जेक्टचा युनिट नंबर फाईव्ह मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन जो की दहा मार्क्सला आहे मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन इलेक्ट्रिकल मशीन जे आहेत त्यांचे जे आवरण आहेत त्यांचा मेंटेनन्स म्हणजे त्यांची देखभाल कशा पद्धतीने घेतली जाते मशीन इन्सुलेशनची देखभाल युनिट नंबर फायव्हमध्ये आहे 10 marks. Unit number 5, chapter number 5, maintenance of electrical machine insulation. Syllabus topic Syllabus contains 5.1 classification of insulating material as per IS 8504 1994. Syllabus topic 5.2 factors affecting life of insulating material. इन्सुलेटिंग मटेरियलचे जे लाईफ आहे आयुष्य आहे त्याच्यावरती असे कोणते घटक परिणाम करतात अफेक्ट करतात तो टॉपिक सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टूमध्ये पाहणार आहोत फाय पॉईंट थ्री मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स अँड इंटरप्रिटेशन ऑफ कंडिशन ऑफ इन्सुलेशन इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं आहे आणि त्याचा निष्कर्ष लावायचा इंटरप्रिटेश करायचं आहे समजून घ्यायचं आहे कंडिशन ऑफ इन्सुलेशन इन्सुलेशनची स्थिती सिलेबस टॉपिक फाय पॉईंट फोर ट्रान्सफॉर्मर ऑइल त्याचे गुणधर्म कंटॅमिनेटिंग एजंट्स त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले घटक टेस्ट्स त्याची चाचणी सिलेबस टॉपिक फाय पॉईंट फायू स्ट्रेंथनिंग इन्सुलेशन्स इन्सुलेशनची ताकद स्ट्रेंथनिंग इन्सुलेशन्स विकनिंग एजंट्स कमकुवत घटक क्लीनिंग ड्राइंग रिवर्निशिंग बेकिंग इम्प्रिग्नेशन फिल्ट्रेशन इत्यादी सिलेबस टॉपिक आपण फाय पॉईंट फायवमध्ये पाहणार आहोत सिलेबस टॉपिक फाय पॉईंट सिक्समध्ये मेजर्स टू बी टेकन टू मेंटेन द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन टू हेल्दी लेवल्स मेजर्स म्हणजे उपाय घेणे उपाय घेणे टू बी टेकन टू मेंटेन द इन्सुलेशन रेजिस्टन्स आवरणाचा जो रोधक आहे त्याची देखभाल घेण्यासाठी कोणते उपाय घेतले जातात ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स टू हेल्दी लेवल्स त्याला हेल्दी लेवल ठेव मध्ये ठेवण्यासाठी सिलेबस टॉपिक फाय पॉईंट सेवन हिस्ट्री शीट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स अँड इंडक्शन मोटर्स हिस्ट्री शीट्स ठेवायचे आहेत ट्रान्सफॉर्मर अँड इंडक्शन मोटरचे त्याच्यामध्ये पहा पार्ट ए मशीन स्पेसिफिकेशन विथ कॉम्पोनंट स्पेसिफिकेशन इन्स्टॉलेशन इन्फॉर्मेशन बिअरिंग ऑइल कोर कोअरवेट एटसेट्रा ॲज ॲप्लिकेबल पार्ट बीमध्ये डेट वाईज ऑब्झर्वेशन्स ऑफ पॅरामीटर्स ॲज व्होल्टेज करंट टेम्परेचर एटसेट्रा सिम्टम्स वर्क कॅरीज आउट अंडर मेंटेनन्स इत्यादी गोष्टी पार्ट बीमध्ये मेंटेन करायच्या आहेत हिस्ट्री शीटमध्ये पार्ट ए आणि पार्ट बी हा सिलेबस टॉपिक फाय पॉईंट सेवनमध्ये पाहणार आहोत सी युनिट नंबर फाईव्ह मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन स्पेसिफिक ऑब्जेक्टिव विशिष्ट हेतू विशिष्ट हेतू काय आहेत या युनिटचा गोईंग थ्रू द कंटेंट ऑफ दिस चाप्टर ह्या चॅप्टरच्या कंटेंटमधून जात असताना द स्टुडंट विल अंडरस्टँड अँड नो व्हेरियस टेस्ट ओके विद्यार्थ्यांना तो विद्यार्थी असा समजेल व्हेरियस टेस्ट आणि प्रोसिजर ऑफ टेस्टिंग इन्सुलेशन इन्सुलेशन रोधक टेस्ट करण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया हा विद्यार्थी समजून घेईल दे विल नो त्यांना हे माहीत होईल की इन्सुलेटिंग मटेरियल अँड दिअर क्लासिफिकेशन इन्सुलेटिंग मटेरियल कोणतं असताना त्यांचे वर्गीकरण कोणकोणते आहेत टेम्परेचर लिमिट्स ऑफ इन्सुलेशन ॲज पर क्लास ऑफ इन्सुलेशन ओके इन्सुलेशनच्या वर्गीकरणानुसार त्यांचं जे टेम्परेचरची मर्यादा आहे तापमानाची जी मर्यादा आहे इन्सुलेशनची ती माहीत होईल मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स आवरणाचा रोदर कशा पद्धतीने मोजला जातो ते माहीत होईल टेस्टिंग ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन्सुलेशन सॉलिड आणि लिक्विड इन्सुलेशन जे आहे त्यांची चाचणी कशा पद्धतीने घेतली जाते मेथड्स ऑफ क्लिनिंग इन्सुलेशन इन्सुलेशन स्वच्छ करण्याची प्रक्रिया मेथड पद्धत मेथड ऑफ ड्राइंग इन्सुलेशन इन्सुलेशन ड्राय करण्याची पद्धत व्हॅक्युम इम्प्रिगेशन ऑइल टेस्टिंग इत्यादी टॉपिक uh, इत्यादी सिलेबस टॉपिक या युनिटमध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन इंट्रोडक्शन इन्सुलेटिंग मटेरियल ऑफर्स व्हेरी हाय रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट इन्सुलेशन मटेरियल जे आहेत ते अतिशय जास्त रोधक देतात टू द फ्लॉप करंट दे हॅव द रेजिस्टिविटी ऑफ द ऑर्डर ऑफ टेन डेज टू ट्वेल्व ओहम मीटर त्यांची रोधकता दहाचा बारावा घात ओहम मीटर इतकी असते इतकी जास्त असते द हिटिंग एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिक आयर्न इज सँडविचड बिटवीन मायकाशीट जो हिटिंग एलिमेंट आहे इलेक्ट्रिक आयर्नचा ओके आपली जी इस्त्री समजतो आपण घरगुती त्याचा जो हिटिंग एलिमेंट आहे तो सँडविच केलेला असतो मायकाशीटमध्ये के मायकाशीट मायकाशीटमध्ये त्याला मध्ये ठेवलेलं असतं द ट्रान्सफॉर्मर टँक इज फिल्ड विथ मिनरल ऑइल ट्रा ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे ते मिनरल ऑइलमध्ये ठेवलं जातं सर्किट ब्रेकर इज फिल्ड विथ सिक्स गॅस सर्किट ब्रेकर जो आहे तो एस एफसिक गॅसमध्ये ठेवलेला असतो द वायर्स आर कोटेड विथ पी व्ही सी इन्सुलेशन आणि वायर हे पी व्ही सी इन्सुलेशनमध्ये ठेवलेले असतात द फंक्शन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल टू इन्सुलेट लाईव्ह पार्ट सपोर्टिंग स्लॅश नियर बाय पोर्शन ओके इन्सुलेशन मटेरियलचं फंक्शन काय आहे टू इन्सुलेट लाइव पार्ट म्हणजे लाईव्ह पार्ट जो आहे आता जसे की इस्त्री असेल इलेक्ट्रिक आयर्न त्याच्यामध्ये जो हिटिंग एलिमेंट आहे तो लाईव्ह पार्ट आहे ओके ट्रान्सफॉर्मर टँक इज फिल्ड विथ मिनरल ऑइल मग ट्रान्सफॉर्मरमध्ये लाईव्ह पार्ट काय असणार आहे ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग सर्किट ब्रेकर इज फिल्ड विथ सिक्स गॅस सर्किट ब्रेकरमध्ये पुन्हा कॉईल हे काय असणार आहे लाईव्ह पार्ट असणार आहेत द वायर्स आर क कोटेड विथ पी व्ही सी इन्सुलेशन आता वायरमध्ये लायव पार्ट काय तर कंडक्टर आतील वायर ही लायव पार्ट असते ठीक आहे आता ह्या सर्व गोष्टींवरती एक इन्सुलेशन आहे त्याचं फंक्शन काय इन्सुलेट लायव पार्ट तो लायव पार्टला बाजूला ठेवतो इन्सुलेट करतो सपोर्टिंग नियर बाय पोर्शन द इन्सुलेटिंग मटेरियल एक्झिस्ट इन थ्री फॉर्म्स इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे ते तीन फॉर्ममध्ये मिळतात ए सॉलिड बी लिक्विड अँड सी गॅसियस फॉर्म तिन्ही फॉर्ममध्ये आपल्याला इन्सुलेशन मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल हे मिळतात सॉलिड इन्सुलेशन जे सॉलिड इन्सुलेशन आहेत ते वूड पेपर प्लास्टिक रबर मायका बेकलाइट पॉलिस्ट्रीन पोर्सिलिन ॲस्पेस्टॉस सिरॅमिक इत्यादी सॉलिड इन्सुलेशनमध्ये येतात लिक्विड इन्सुलेशनमध्ये वर्निश मिनरल ऑइल पेट्रोलियम ऑइल हायड्रोकार्बन्स इत्यादी लिक्विड इन्सुलेशन्समध्ये येतात गॅसियस इन्सुलेशन एअर एस एफ सिक्स नायट्रोजन निऑन एच टू सी ओ टू इत्यादी जे गॅसियस आहेत ते गॅसियस इन्सुलेशनमध्ये येतात इन्सुलेशनचे तीन प्रकार आहेत इन्सुलेशन मटेरियल एक्झिस्ट इन थ्री फॉर्म्स ए सॉलिड बी लिक्विड अँड सी गॅसियस फॉर्म सॉलिड इन्सुलेशनमध्ये वूड पेपर प्लास्टिक रबर मायका मायकाबॅकॅट पॉलिस्टिन पोर्सिलिन एस्पेस्टॉसिरमिक लिक्विड इन्सुलेशनमध्ये वारनिश मिनरल ऑइल पेट्रोलियम ऑइल्स हायड्रोकार्बन्स गॅसियस इन्सुलेशन एअर एप्सिक्स नायट्रोजन न्यून एच टू ओ टू इत्यादी इन्सुलेटिंग मटेरियलचे वर्गीकरण आहेत सिलाबस टॉपिक फाय पॉईंट वन पॉईंट वन प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल आता जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यांचे गुणधर्म त्यांचे प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल मेनली देर आर फोर प्रॉपर्टीज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी इलेक्ट्रिकल गुणधर्म मेकॅनिकल प्रॉपर्टी मेकॅनिकल गुणधर्म थर्मल प्रॉपर्टीज औष्णिक गुणधर्म आणि केमिकल प्रॉपर्टीज ओके तर पहा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये पुन्हा चार प्रकारचे वर्गीकरण आहेत इन्सुलेशन रेजिस्टन्स डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ॲप्सुलॉन आर डायलेक्ट्रिक लॉस पुन्हा इन्सुलेशन रेजिस्टन्समध्ये दोन टाइप है वॉल्यूम रेजिस्टन्स सर्फेस रेजिस्टन्स ठीक है ये प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग आता वन बाय वन अपन ही सर्व डिस्कस करना आहोत फिगर फाइव पॉइंट वन पॉइंट वन प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल देर आर मेनली फोर प्रॉपर्टीज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मेकैनिकल प्रॉपर्टीज थर्मल प्रॉपर्टीज एंड केमिकल प्रॉपर्टीज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आर फर्दर डिवाइडेड इन फोर कैटेगरीज एज इन्सुलेशन रेजिस्टन्स Volume resistance, surface resistance, dielectric resistance, dielectric constants, epsilon r and dielectric loss. First of all, we will see electrical properties of insulating material. First, insulation resistance, two types. Insulation resistance are two types. Volume resistance. At the volume resistance? Manjaya. Volume resistance is the resistance offered to the current which flows straight through the volume of the insulating material. Volume means carbon. इन्सुलेटिंग मटेरियलचा जो आकार म्हणा आहे त्याच्यातून जो करंट फ्लो होणार आहे त्याला रेजिस्टन्स ऑफर्ड करतो मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल त्यालाच आपण वॉल्यूम रेजिस्टन्स असे म्हणतो वॉल्यूम रेजिस्टन्स इज द रेजिस्टन्स ऑफर्ड टू द करंट विच फ्लोज स्ट्रेट थ्रू द वॉल्यूम ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल बी सरफेस रेजिस्टन्स पण तसाच आहे सरफेस रेजिस्टन्स इज द रेजिस्टन्स ऑफर्ड टू द करंट विच फ्लोज ओवर द surface ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल okay ओवर द surface पृष्ठभागावरून जो करंट फ्लो होणार आहे आणि त्याच्यासाठी जो रेजिस्टन्स ऑफर्ड केला जाणार आहे तो म्हणजेच सरफेस रेजिस्टन्स द इन्सुलेटिंग मटेरियल शुड हॅव अ हाय व्हॅल्यू ऑफ वॉल्युम रेजिस्टन्स अँड सरफेस रेजिस्टन्स इन्सुलेटिंग मटेरियल शुड हॅव हाय व्हॅल्यू त्याची हाय व्हॅल्यू असायला हवी ऑफ वॉल्यूम रेजिस्टन्स अँड सरफेस रेजिस्टन्स ठीक आहे

अशी कमीत कमी व्होल्टेजची व्हॅल्यू की जिथं इन्सुलेटिंग मटेरियल काय करतो आहे त्याची इन्सुलेशन प्रॉपर्टी लूज करतो आहे सोडतो आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ इन्सुलेशन मटेरियल अँड ब्रेकडाऊन अक्युअर्स आणि मग तिथं ब्रेकडाऊन अक्युअर्स होतो इट इज एक्सप्रेस्ड इन किलो पर एम एम इट इज एक्सप्रेसड इन किलो पर एम एममध्ये आपण ब्रेकडाऊन दाखवतो दॅट इज किलो पर युनिट एम एम थिकनेस ऑफ इन्सुलेशन हा एम एम जो आहे तो इन्सुलेशनची जाडी दाखवतो आहे आणि किलो होल्ड्स प्रति युनिट एम एम थिकनेस ऑफ इन्सुलेशन इट इज एक्सप्रेस्ड दॅट द मटेरियल शुड हॅव अ ग्रेटर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ठीक आहे इट इज एक्सपेक्टेड हे याच्याकडून असं अपेक्षित आहे की दॅट मटेरियल शुड हॅव अ ग्रेटर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मटेरियलचा जो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे तो अधिक जास्त हवा सिरियल नंबर मटेरियल दिलेला आहे आणि पर्टिक्युलर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर मटेरियलचा सिरियल नंबर वन पोर्सिलिन डायलेक्ट्रिक मटेरियलचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती असायला हवा टेन टू फिफ्टीन किलो होल्ट पर एम एम सेकंड आहे मायका मटेरियलचा सेवन्टी टू एटी किलो होल्ट पर एम एम थर्ड आहे रबर ट्वेंटी के बी पर एम एम सगळ्या सर्वात जास्त जो आहे तो मायकाचा आहे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ सेवन्टी टू एटी किलो होल्ट पर एम एम डायलेक्ट्रिक कॉन्संट ॲप्सलॉन आर थर्ड टाईप ऑफ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स ॲप्सलॉन आर दिस इज अ इम्पॉर्टंट इन केस ऑफ कॅपॅसिटन्स एव्हरी इन्सुलेशन पझेसेस पझेसेस म्हणजे जवळ असणे बाळगणे धिस इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ कॅपॅसिटन्स कॅपॅसिटनच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक इन्सुलेशन प्रत्येक स्वतः प्रत्येक इन्सुलेशनकडे असतो इलेक्ट्रिकल कॅपॅसिटन्स असतो द इन्सुलेटिंग मटेरियल शुड हॅव हायर व्हॅल्यू ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट द इन्सुलेटिंग मटेरियल जो आहे त्याची हायर व्हॅल्यू असायला हवी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जसे की सिरियल नंबर एक मटेरियल दिलेलं आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेला आहे सिरियल नंबर वन मटेरियल एअर आहे त्याची डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वन आहे सेकंड मटेरियल मायका टू पॉईंट फाय टू सिक्स पॉईंट फाईव्ह थर्ड ऑइल टू पॉईंट टू टू फोर पॉईंट सेवन फोर्थ रबर टू टू थ्री पॉईंट फाईव्ह इत्यादी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे असायला हवेत ॲप्सिलॉन आर आपण ज्याला म्हणतो फोर्थ टाईप ऑफ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज डायलेक्ट्रिक लॉस डायलेक्ट्रिक लॉस वेन द इन्सुलेशन इज सब्जेक्टेड टू ए सी एसी सप्लायला आपण ज्यावेळी इन्सुलेशन देतो सम इलेक्ट्रिकल एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल काही इलेक्ट्रिकल ऊर्जा जी आहे ती घेतली जाते इन्सुलेटिंग मटेरियलकडून अँड इज डिसिपेटेड ॲज हिट आणि ती उष्णतेच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते द एनर्जी ॲब्झॉर्ड इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक लॉस एका प्रति युनिट मध्ये जी एनर्जी ऑब्झॉर्ब केली जाते त्याला आपण डायलेक्ट्रिक लॉस असे म्हणतो द इन्सुलेटिंग मटेरियल शुड हॅव लेस डायलेक्ट्रिक लॉस मग जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्याच्याजवळ कमी डायलेक्ट्रिक लॉस असायला हवा हे आहेत इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज थर्मल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज इत्यादी आणि त्यासोबत पुढील जो सिलेबस टॉपिक आहे सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल ॲज पर आय एस वन टू सेवन वन नाईन्टीन फिफ्टी एट हा आपण टॉपिक पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर फाईव्ह मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन हा जो टेन मार्कला आहे एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये तो सुरू केला आहे त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन टू फाय पॉईंट सेवन कोणकोणते आहेत त्याच्यावरती चर्चा केली त्याचबरोबर स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह विशिष्ट हेतू असे काय आहेत या युनिट मार्कचे त्या आपण पाहिलेत इंट्रोडक्शन सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन इंट्रोडक्शन त्याचबरोबर फाय पॉईंट वन पॉईंट वन प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल आपण पाहतोय त्याच्यामध्ये मुख्यत्वे चार प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मेकॅनिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज अँड थर्मल प्रॉपर्टीज ओके त्याच्यातील फर्स्ट जो आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आता आपण घेतला त्याच्यामध्ये पुन्हा चार वर्गीकरण होते इन्सुलेशन रेजिस्टन्स त्याच्यामध्ये पुन्हा वॉल्यूम रेजिस्टन्स सरफेस रेजिस्टन्स डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ॲप्सुलॉन आर अँड डायलेक्ट्रिक लॉस इत्यादी आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आजच्या व्हिडिओमध्ये घेतले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज थर्मल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत सो नेक्स्ट व्हिडिओ आणि नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत एस आर जी टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ